कारण पुण्यामध्ये औंधमधला काल एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. ते म्हणजे चोरांना पाहून पोलीसच पळून गेले होते आणि त्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवालदार प्रवीण गोरे अशी त्या दोघांची नावं आहेत. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सोमवारी रात्री पुण्याच्या औंध भागातील शैलेश टॉवर सोसायटीत चार चोर शिरले होते. दोघांनी सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवला. अन्य दोन चोर घरफोडी करण्यासाठी गेले. चार घरं फोडल्यानंतर चौघं पळून जाणार तेवढ्यात दोन पोलीस तिथे आले. इमारतीच्या गेटवरती चोर आणि पोलीस आमने-सामने आले आणि चोरांनी पोलिसांनाही चाकूचा धाक दाखवला. आणि मग या आधी कधीही घडलं नाही ते घडलं आणि एक पोलीस त्याची दुचाकी वळवून पळून गेला. दुसरा पोलीस तिथेच उभा होता. त्या पोलिसाला किंवा त्या सुरक्षा रक्षकाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याला कोण जबाबदार असतं असा सवाल पुणेकर विचारतायत. महत्वाचं म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली त्यामुळे ही सगळ्यांपर्यंत पोहोचली किंवा कळली उघड झाली. त्यामुळे जबाबदारी स्वीकारण्यापासून पोलीस खात्याकडे या खेरीज कुठलाही पर्याय उरला नाही. या संदर्भातली माहिती घेऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती. वैभव, हा खरं तर लज्जास्पद प्रकारच आहे आणि त्यानंतर दोन पोलिसांना निलंबित देखील केलेलं आहे. काय सविस्तर माहिती? काल हा सगळा प्रकार आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणलेला होता. ज्या नम्रता पाटील ज्यांच्याकडे काल अतिरिक्त कार्यभार होता झोन 4 चा, त्यांनी काल रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. पोलीस चतुश्रंगी पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत अनिल शेवाळे यांनी त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट पाठवलेला होता कर्तव्यात कसूर केली आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली म्हणून. आणि त्याच डिफॉल्ट रिपोर्टचा आधार घेत उपायुक्त जे आहेत नम्रता पाटील यांनी तातडीने त्यांच्यावरती काल रात्री निलंबनाची कारवाई केली. एकशे कावर्डी नावाचं अर्थात घाबरटपणा केल्याचं एक कलम जे ते पोलीस मॅन्युअलमध्ये आणि त्याचाच वापर करत ही निलंबनाची कारवाई जी आहे ती केलेली आहे. आपलं काम करत असताना पोलीस दलातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याने घाबरटपणा दाखवला किंवा धाडसानं त्या कामाला तो सामोरा गेला नाही तर या कलमाखाली निलंबन जे आहे ते केलं जातं आणि त्यानुसार या दोघांवरती कारवाई जी आहे निलंबनाची ती करण्यात आलेली होती. काल दिवसभर पुणे पोलीस दलाला प्रचंड लाज येईल अशा चर्चा ज्या आहेत त्या शहरभर सुरू होत्या या सगळ्या दोन कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे. आणि अधिकारी सुद्धा प्रचंड संतापलेले होते या सगळ्या प्रकारानंतर. याचं कारण ज्या पद्धतीनं नंतर सुरुवातीला जरी हे कर्मचारी हत्यारचा धाक दाखवून घाबरले असं समजलं तरी नंतर सुद्धा या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा होती त्यांनी कंट्रोलला कॉल देऊन इतर ठिकाणाहून अतिरिक्त कुमक मागवून किंवा रस्त्यावरती नाकेबंदी करायची सूचना देण्याची अपेक्षित होतं मात्र त्यांनी तसं काहीही केलं नाही आणि त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांचं निलंबन करायचा निर्णय घेतला. जी बिलकुल. आणि खरं तर त्या रहिवाशांकडून सुद्धा तशाच प्रतिक्रिया येत होत्या की पोलिसांचं हे वागणं खरं तर योग्यच नाही आणि ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बातमी पाहिली दाखवली आणि त्यानंतर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं. वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.